रत्नागिरी शहरामध्ये काल आरएसएसचं संचलन होतं आणि हे संचलन जेव्हा कोकण नगर परिसरामध्ये आलं तेव्हा दुसऱ्या गटानं या संचलनाला विरोध केला आणि जोरदार घोषणाबाजी केली. जोरदार घोषणाबाजी केल्यामध्ये पहिला गट जे देखील आक्रमक झाला आणि दोन गटामध्ये जे आहे ते वाद निर्माण झाले आणि या परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. आपण जर पाहिलं तर याच परिसरामध्ये आहोत, हाच कोकण नगरचा परिसर आहे आणि या कोकण नगर परिसरामध्ये काल जे आहे ते तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं आणि दोन गट हे आमनेसामने आले होते. हा दोन्ही जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अखेर लाठीचार्ज करावा लागला. आपण याच परिसरामध्ये आहोत आणि या परिसराची आता सध्या जर स्थिती पाहिली तर शांतता असल्याचं पाहायला मिळतं. काल मध्यरात्रीपर्यंत जे आहे ते रत्नागिरी पोलीस स्टेशनमध्ये हे पहिला जो जमा गट जो होता तो पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आणि सामाजिक तेढ निर्माण होत केल्याप्रकरणी जे आहे ते गुन्हा दाखल करण्याची मागणी जी आहे ती एका गटाने केलेली आहे आणि नितेश राणेने देखील या संदर्भात ट्विट देखील केलेलं आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर या परिसरामध्ये या गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर ती आहे ती सुरू होती. आता जर सकाळचं चित्र जर पाहिलं तर या ठिकाणी शांतता असल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आलेला आहे. अमोल कले, साम टीव्ही, कोकण नगर, रत्नागिरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.